नमस्कार सोलापूरच्या प्रसिद्ध लेखिका कवयित्री व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ आशा अरुण पाटील भादुले यांची सौभाग्यवती या कथेचे मुंबईहून मी सौ शारदा रामानंद गायकवाड अभिवाचन करत आहे कथेचं नाव आहे सौभाग्यवती आकाशात ढग दाटून आले होते दाटलेल्या ढगांची गर्दी पाहता सलग दोन तीन तास पाऊस सहज पडेल असे वाटत होते पण जसं मनात एखादी गोष्ट घुसमटत राहावी पण ओठी न यावी असंच काहीस या ढगांचं झालं होतं कधी कोसळतील काही सांगता येत नव्हतं अशा स्थितीतही ते कोसळत काही नव्हते रमाला असे वातावरण अजिबात आवडत नसे रणवीर सीमेवर नोकरीस लागून बरीच वर्ष झाली होती मध्यंतरी दिवाळीच्या वेळेस सुट्टी काढून तो येऊनही गेला होता त्याचं जाणं तिला आवडत नसे पण नाहीलाज मातृभूमीसाठी तो प्रसंगी जीवही द्यायला तयार होता देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले त्याचे मन त्याला सीमेकडे खेचत होते रमाला हे सगळं मान्य होत देशाविषयी तिलाही प्रेम वाटत होते पण आपल्या संसारात स्थिरता आणि निश्चितता असावी असेही वाटत होते रणवीरनेही मी तिला समजून सांगे ही तुझ्या मनातली आकांक्षा सामान्य मनाचं दर्शन घडवते प्रसंगी देशासाठी प्राणही द्यायला मागे पुढे न पाहणारे आम्ही सैनिक आज आज तिला त्याची आठवण येत होती दाटलेल्या आकाशामुळे उदास वाटू लागलं होत अशात तिचा उजवा डोळा फडफडू लागला तिने आपल्या गळ्यातील सोभ्या अलंकार डोळ्याला लावला संकेत आणि युक्ता दोघांसाठी ही महत्वाची वर्ष बारावी दहावीमधून दोघं पार पडली म्हणजे जीवनाचं ध्येय ठरवून शिकण्याची दिशा ठरवता येईल असे तिला वाटत होते घरात आबासाहेब सुशिलाबाई अनही तिघे रणवीर नसला तरी घरात पाच माणसं नेमकी होतीच दिवस कसाही जाई पण अंथरुणावर पडल्यावर मात्र डोळा लागत नसे रणवीर काय करत असेल असा विचार तिच्या मनात येईल दिवसभर काबाड कष्ट केलं तरी पटकन गाड झोप का लागत नाही याचा आश्चर्य तिला कायमच वाटत राही संध्याकाळचे पाच वाजले तिने पटापट आवरले एवढा जोरदार पाऊस आला पावसात भिजतच दोघेही कॉलेजमधून आले तिने पटकन सगळ्यांसाठीच गरमागरम भजी तळली खाण्यासाठी तोंडापर्यंत नेली आणि पुन्हा तिला रणवीरची आठवण आली भजी खाऊच वाटेना पहिल्याच घासाला तिला ठसका लागला बहुतेक रणवीर संकटात तर नसेल ना असाही विचार तिच्या मनात येऊन गेला तिने ताट बाजूला ठेवले आणि हात धुतला झाडलोट झाल्यावर देवाजवळ दिवा लावला आज ती देवासमोर प्रार्थना करीत बसली होती ती मनोमन रणवीरच्या सुरक्षतेसाठी देवाकडे मागणे मागत होती हे सकाळपासूनचे तिचं वागणं सासू सासऱ्यांच्या लक्षात आले पण त्या संदर्भात काही बोललं तर आतापर्यंत भावनांचा अडवलेला तिचा बांध कधी फुटेल सांगता येणार नाही म्हणून दोघही गप्प होती मुलं अभ्यास करत बसली आणि आजी आजोबा टीव्ही पाहत बसले आज पाऊस आला नाहीतर आबासाहेब शेताकडे आणि आजी महादेवाच्या मंदिराकडे जाऊन येत मालिका बघतानाच आबासाहेबांनी बातम्यांचा चॅनेल लावला बातम्या बघितल्यावर जगातल्या काही महत्वाच्या गोष्टी माहीत होतात असं त्यांचं मत होतं पण सुशिलाबाई मात्र म्हणत काय त्या बातम्या खून चोरी मारामारी दुसरं काही विशेष नसतंच त्यात बघता बघता आबासाहेबांनी सीमेवर झालेल्या गोळीबाराची बातमी पाहिली आबांच्या हृदयात एकदम धस्स झालं नशीब सुशिलाबाई पाणी पिण्यास आत गेल्या होत्या त्यांनी पटकन चॅनल बदलून मालिका लावली आज सकाळपासून आबा घरात एकटेच होते नात नातू दोघेही शाळा कॉलेजमध्ये गेले होते तर सासू सुना शेताकडे आबांची तब्येत ठीक नसल्याने त्याने आज घरातच विश्रांती घेतली आता त्यांना बरं वाटू लागलं सायंकाळी सासू सुना दोघीही परतल्या मुलंही आली आबासाहेब मात्र गप्प गप्प होते वरांड्यात ते एकसारख्या फेऱ्या मारत होते त्यांच्या मनाची अस्वस्थता हालचालीवरून लक्षात येत होती पण ते जास्त कोणाशीच बोलत नव्हते जेवणाच्या ताटावरून दोन चार घास खाल्ल्यासारखे करून उठले तब्येतीचं सा कारण सांगून जेवण आवर्त घेतलं दिवसामागून दिवस जात होते आबासाहेबांचं जेवण बोलणं सगळंच कमी झालं होतं पोरांच्या परीक्षेचे दिवस जवळ आले आणि अचानक सुशिलाबाई आजारी पडल्या घरातलं शेतातलं सुशिलाबाईंच करता करता रमाची चांगली धावपळ होती सुशिलाबाईंना अचानक एके दिवशी अटॅक आला जिल्ह्याच्या दवाखान्यापर्यंत नेईपर्यंतही त्यांनी साथ दिली नाही सुशिलाबाईंच्या अशा अचानक जाण्याने रणवीरची आणि त्यांची गाठ पडली नाही याची रमाला खूप खंत वाटत होती पण पुढे काही दिवसाने का होईना ते येऊन आबासाहेबांना धीर देऊन जातील असं वाटलं रजा मिळत पत्र वाचून तिला आश्चर्य वाटलं त्यातील अक्षर वेगळंच वाटत होत परीक्षा होऊन मुलांचा रिझल्ट लागला दोघेही फर्स्ट क्लास मध्ये पास झाले होते आबासाहेबांनी दोघांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्यास पूर्ण परवानगी दिली होती संकेतनी डॉक्टर ते युक्ताने ची परीक्षा देणार होती त्यांचं शिक्षण सुरू होतच बऱ्याच दिवसांनी तिने आबासाहेबांना रणवीरच्या ऑफिसात फोन करायला लावला प्रथम आबासाहेब चपापले पण हो नाही म्हणत त्यांनी फोन लावला पण फोन लागलाच नाही सुटलो अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती वर्षामागून वर्ष जात होती तिला आता कधी एकदा रणवीरला भेटते असं झालं होतं किती जरी संसारात मन रमवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी नवऱ्याची आठवण येणं साहजिकच होत मध्यंतरी तिच्या हट्टामुळे आबासाहेबांनी पुन्हा एकदा फोन लावला तेव्हा त्यांच्या साहेबांनी रणवीरला दुश्मनांनी त्यांच्या क्षेत्रात गेल्याने ताब्यात घेतल्याचे सांगितले रमाला मोठा धक्का बसला कारण परकीय सैनिक त्यांची क्रूरता या सर्वांविषयी ती ऐकून होतीच तिचं खाण्यापिण्यावर लक्ष नव्हतं पण शेवटी संसाराचा रथ कसा का होईना हाकला पाहिजेच ना बघता बघता एके दिवशी आबासाहेब आजारी पडले त्यांना रमाला खूप काही सांगायचे असावे पण त्यांना ताप आल्याचे निमित्त झालं आणि त्यांची जीवनयात्रा अचानक संपली रमाला आता पोरक वाटू लागलं तिने सासऱ्यांचा दिवस पाण्याकरता घर आवरायला घेतलं कसं का होईना कर्तव्य निभवायला हवं म्हणून ती जबाबदाऱ्या पार पाडत होती दुश्मनांच्या ताब्यातला नवरा कधी सुटून येईल म्हणून वाट पाहत होती पण घोर निराशाच होत होती तिने बऱ्याच वेळा सीमेवर पत्रही धाडली पण काही उपयोग झाला नव्हता घर आवरताना काही महत्वाची कागदपत्रे सापडली शेत व घराची महत्वाची कागदपत्र होती आणि आणि ही कसली तार तिचे सारे घर तिच्या भूती फिरल्यासारखे वाटलं म्हणजे आतापर्यंत आबासाहेबांनी आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली तिला समजेस ना मन धाय मोकलून दडत होत थोड्या वेळानंतर विचार करून मन शांत झालं आणि तिने निर्धार केला मी कपाळावरच कुंकू पुसणार नाही ते सीमेवर लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं मी विधवा नाही मी सौभाग्यवतीच आहे तिने स्वतःच्या मुलांनाही कसलीच कल्पना दिली नाही सासऱ्यांनी मान्य केलेला निर्णय तो ती पुढे चालवणार होती जगापुढे रणवीरची सौभाग्यवती बनून जीवनाशी यशस्वीपणे हिमतीने तोंड देणार होती तसा तिने ठाम निर्धारच केला धन्यवाद